आशा आपण पाहत आहात द डिस्कवरी न्यूज. द डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी ठरलेल्या लसीकरणाचा लाभ तिसगावसह कल्याण पूर्वेतील जास्तीत जास्त नागरिकांना घेता यावा या उद्देशाने संजय गायकवाड प्रतिष्ठानच्या विद्यमाने विजयनगर येथील गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या कार्यालयात 2 ऑक्टोबर या महात्मा गांधी जयंती दिनीपासून पुढील सलग 10 दिवस विनामूल्य लसीकरणाच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे औपचारिक उद्घाटन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉक्टर पूजा गायकवाड यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कल्याण जिल्हा शिवसेना गोपाळ लांडगे, कल्याण महानगर प्रमुख विजय साळवी, नगरसेवक देवानंद गायकवाड, महेश गायकवाड, हर्षवर्धन पालांडे, आदर्श मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय शिर्के, नगरसेविका शीतल मंडारी, सुशीला माळी, महिला आघाडीच्या राधिका गुप्ते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी बोलताना सांगितले की डॉक्टर पूजा गायकवाड आणि संजय गायकवाड यांनी सामाजिक बांधिलकीतून या परिसरातील नागरिकांना विनामूल्य लस उपलब्ध करून दिली आहे. ही बाब कौतुकास पात्र आहे. भविष्यातही संजय गायकवाड यांच्याकडून भरीव असे समाजकार्य घडत राहो अशा शुभेच्छा त्यांना दिल्या. ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. विजय साळवी साहेब व अनेक उपस्थित मान्यवर यांचा मी हार्दिक स्वागत करत आहे व नगरसेवक महेश गायकवाड यांचाही मी स्वागत करत आहे. आज आम्ही इथे मोफत लसीकरण कार्यक्रम ठेवलेला आहे. आज माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या उपस्थित या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. पुढे अजूनही आम्ही वॅक्सिनेशन मोफत देऊ. जय महाराष्ट्र. हा कार्यक्रम आपला सतत 10 दिवस चालणार आहे. तर सर्व नागरिकांना एक विनंती करतो, प्रत्येकाने आधार कार्ड येताना आणि फक्त आधार कार्ड तुम्ही घेऊन या, बाकी सर्व आम्ही सुविधा ठेवलेल्या आहेत. परंतु ही संकल्पना आमचे गुरुवर्य आदरणीय शिंदे साहेब, दादा साळवी साहेब आणि आमचे लागे खासदार साहेब शिंदे साहेब आणि आमचे लांडगे साहेब, त्या लोकांनी मला सांगितलं होतं आपल्याला काहीतरी वाड्यामध्ये कार्यक्रम दिसला पाहिजे, काहीतरी कार्यक्रम चांगला शोधून दिसला पाहिजे. तर आता मला काही त्यांच्या पदवी घ्यावा आणि हीच त्यांचे नंबर करतो. मी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी सर्वप्रथम सगळ्यांच्या वतीने, सगळ्या नागरिकांच्या वतीने संजय गायकवाड यांचा धन्यवाद व्यक्त करतो. ते चांगला उपक्रम आजच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये तुम्ही लावला आणि मोफत लसीकरण ते महत्वाचं आहे. 10 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. मला वाटतं दिवसाला 100 लसीकरण आपण या ठिकाणी करणार आहोत. हा तेच फ्री वाली लस स्वतः पैसे देऊन इथे लस आणलेली आहे त्याला महत्व आहे. कारण की लसीकरण चालू आहे महापालिकेच्या माध्यमाने, सरकारच्या माध्यमाने सगळीकडे, पण एक सामाजिक बांधिलकी प्रत्येकाला असली पाहिजे. ती सामाजिक बांधिलकी मला वाटतं संजय गायकवाड आणि त्यांची मुलगी जी ती डॉक्टर आता झालेली आहे पूजा गायकवाड या दोघांनी समजलेली आहे की बाबा समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं. या हेतूने या दोघांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. तर त्याबद्दल मी दोघांचे इथे मनपूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढे येणाऱ्या काळामध्ये अजून चांगला कार्यक्रम, अजून चांगला लोकांना लोकोपयोगी काम हे आपल्या दोघांच्या माध्यमाने होईल अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. आमचे गुरुवर्य शिवसेनेचे लाडके एकनाथचे पालकमंत्री शिंदे साहेब यांच्या आणि संजय प्रतिष्ठान या नावाने आम्ही जो कार्यक्रम लावलेला आहे त्याला हातभार श्रेय आहे. शिंदे साहेबाचा आशीर्वाद एक म्हणून मानला जातो आणि तो आशीर्वाद यांनी सदैव आमच्या पाठीशी ठेवावा हीच एक नंबर विनंती. आता हे सांगण्यावस्त नाही ऍक्च्युली, पण स्वतः मुलगी धक करते त्याचा मला स्वतःला अभिमान आहे. संजय गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने पण शिवसेना यांच्या माध्यमातून शिंदे साहेबांनी जे आम्हाला काही गोष्टी शिकवल्या हे गुरुवारी ह्या मानाने आम्ही त्यांना मानत असतो आणि यांच्या वतीने आम्ही जे संजय गायकवाड प्रतिष्ठान जे आम्ही इथे उभं केलेलं आहे आणि ह्या माध्यमातून जे कोविडशीचं जे पण हे भरपूर ठिकाणी आपण पाहतोय की लोकांना कोविडचे हे इंजेक्शन मिळत नाहीये,
पण हे संजय गायकवाड यांनी असं सुचवलं की हे का असेल ना की आपल्या वतीने इथे आपण दिलं गेलं पाहिजे, गरीबापर्यंत पोहोचलं पाहिजे, काळाकाळातील लोकांपर्यंत हे कोविडचं इंजेक्शन गेलं पाहिजे आणि मिळालं पाहिजे या माध्यमातून हा कार्यक्रम आम्ही इथे राबवत आहोत। यामागे आमचं शिवसेनेचा मोठा आमच्या वती आहात आहे। शिंदे साहेबांनी पण सुचवलं, श्रीकांत शिंदे साहेबांनी पण आम्हाला या गोष्टी सांगितल्या की खरोखर हे तुम्ही मोठं काम करताय आणि ह्या कार्यक्रमाला आम्ही तर आहोतच आणि तुम्ही असेच कार्यक्रम राबवत राहा। हे आम्ही काही कार्यक्रमासाठी आमचं पण काही सहकार्य लागत असेल तर आम्ही नक्की तुमच्यासाठी करू आणि येऊ एवढं सांगतो। जय हिंद जय महाराष्ट्र। 2 ऑक्टोबर रोजी आमच्या कार्यालयात इथे लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या हस्ते लसीकरणाचा केंद्राचा उद्घाटन संपन्न झाले आणि तसेच या शिबिराचा लाभ नागरिकांनी घेतलेला आहे आणि मी नागरिकांचे व खासदारांचे आभार मानतो आणि अजून 10 दिवस हे लसीकरण केंद्र असणार आहे, तरी सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा एवढे बोलून 2 शब्द संपवतो। जय हिंद जय महाराष्ट्र। या होत्या द डिस्कवरी न्यूज। तुम्हाला आमच्या संपर्कात असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता 9388420420। तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद।